बातमी आहे खासदार सुजय विखेंची। मी कोणत्याही स्त्रीचा अपमान करणार नाही, मी भाषणात बोलताना देखण्या व्यक्तीचा हा शब्द प्रयोग केला होता, त्यामुळे यामध्ये महिलांचा अपमान करणं हा माझा उद्देश नव्हता, तरीही कुणाला राग आला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दीपाली सय्यद यांच्या टीकेला उत्तर देताना दिली आहे। दीपाली सय्यद यांनी एक पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर सुजय विखे यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती। महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। याबाबत प्रतिक्रिया देताना सुजय विखे यांनी अपमान केला नसल्याचा दावा केला आहे। ती जी साखळी योजनेच्या संदर्भात सभा आमची गुंडेगावला झाली, त्या भाषणामध्ये देखणा माणूस हा शब्द आहे, देखणा माणूस, त्याच्यामध्ये देखणी महिला किंवा त्याच्यामध्ये स्त्रीलिंग पुलिंगचा फरक, किंबहुना त्यामध्ये एखाद्या आमच्या माता भगिनीच्या नावाचा उल्लेख असं कधीच केला गेलेला नाही। एवढ्या वर्षाच्या राजकीय कार्यकृतीमध्ये कधीच आजपर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचं कोणी मत व्यक्त केलं नाही की मी संस्कारी नाही किंवा आमचं कुटुंब संस्कारी नाही। पण ठीक आहे, आता याच्यामध्ये देखणा माणूस, आता देखणा माणूस म्हणजे आमच्या बाळासाहेब भराड आहे, टी शर्ट जीन्स घालून हिंडत आहे, ते देखणेच आहे। तर विषय हा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या टीकेला एखाद्याला जर कोणाला वाटत असेल की ती त्यांच्यावर झाली आहे आणि उदाहरणार्थ त्यामुळं जर त्यांना असं वाटतं की त्यांच्या मनाला दुःख झालं असेल आणि त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल तर मी त्या संदर्भात 100% माझे शब्द मागं घेतो, मात्र हा त्यांना उद्देशून बोललेला विषय नव्हताच।